क्वेश्चन नंबर 99 फ्रॉम टेकिंग इट टुगेदर. ओके हा क्वेश्चन आपण सॉल्व करूया. क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, द लूप एबीसीडी मूव्हिंग विथ वेलॉसिटी फी टुवर्ड्स राईट, द मॅग्नेटिक फील्ड इज 4 टेस्ला, लूप इज कनेक्टेड टू अ रेझिस्टन्स ऑफ 8 ओहम, इफ स्टेडी करंट ऑफ 2 एम्पियर फ्लोज इन द लूप, द व्हॅल्यू ऑफ फी इफ द लूप हॅज रेझिस्टन्स ऑफ 4 ओहम. Loop has resistance of 4 ohm, okay, and AB is equal to 30, AD is equal to 30, okay. म्हणजे इथे डायग्राम दिले बघा, मॅग्नेटिक फील्ड कसं आहे, मॅग्नेटिक फील्ड इज इन इनवर्ड डायरेक्शन. हियर देर इज अ मॅग्नेटिक फील्ड विच इज इन इनवर्ड डायरेक्शन अँड देर इज ए लूप लाईक दिस. So this is the diagram and here there is a resistance, okay. So here in the question given that AB is equal to 30 cm, ABCD is a loop, which is moving towards right with the velocity V. Okay, has a loop idea magnetic field madhe travel karto with the velocity V. This angle is equal to 37 degree, AB is equal to 30 centimeter and AD is also equal to 30 centimeter. So this is the diagram. Here there is a 8 ohm resistance and also if loop has a resistance 4 ohm. Okay, loop ka resistance kitna hai? 4 ohm hai loop. So total resistance in the circuit will be equal to total resistance in the circuit will be equal to this external resistance plus resistance of the loop. So 8 plus 4 that is equal to 12 ohm. 12 ohm is the total resistance. In the question it is given that current of 2 ampere flows through the loop. Okay. Loop mein kitna current flow ho raha hai? It is of 2 ampere. Abhi resistance pata hai, current pata hai, to EMF ya phir PD yahan pe nikal sakte hain. To EMF is nothing but current into resistance. EMF म्हणजे काय असणार, करंट इंटू रेझिस्टन्स. करंट किती आहे 2 आणि रेझिस्टन्स किती आहे 12. सो 2 इंटू 12 दॅट इज इक्वल टू 24 व्होल्टचा इथं ईएमएफ इंड्यूस झालाच पाहिजे. 24 व्होल्टचा ईएमएफ इथं इंड्यूस झाला पाहिजे. ठीक आहे, आता ईएमएफ कुठे इंड्यूस होणार, पूर्ण लूप मॅग्नेटिक फील्ड मध्ये नाहीये, लक्षात घ्या. डायग्राम बघितली का व्यवस्थित, मॅग्नेटिक फील्ड इथपर्यंतच आहे. मॅग्नेटिक फील्ड इज अप टू दिस बाउंड्री ओनली. ओके, पूर्ण लूप जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये असेल आणि तो मूव्ह करत असेल तर ईएमएफ इंड्यूस होत नाही. पूर्ण लूप, एकतर लूप मॅग्नेटिक फील्ड मधून बाहेर पडत असला पाहिजे किंवा मॅग्नेटिक फील्ड मध्ये एंटर करत असला पाहिजे, तरच ईएमएफ इंड्यूस होतो. हे बेसिक लक्षात ठेवा. ओके, आणि लूप ज्यावेळी बाहेर पडत असतो किंवा आत एंटर करत असतो ज्यावेळी, त्यावेळी काय होतं, जी आतली साईड आहे ना, म्हणजे मॅग्नेटिक फील्डची आत मधली जी साईड आहे, त्याच साईड मध्ये फक्त काय होतो, ईएमएफ इंड्यूस होतो. अँड ईएमएफ इंड्यूस इन अ रॉड इज गिव्हन बाय फॉर्म्युला बीएलव्ही ना. EMF induced in a rod is given by formula E is equal to BLV. Okay, EMF kiti induce karaycha hai? 24. How much is the magnetic induction? 4 Tesla. Length. Ata kutlya side madhe EMF fakta induce honar hai? AD side madhe. Ma ata tumhi mala sanga AD chi length itta formula madhe kiti ghyaychi? Jara sangu shakta hai? Ya apan चॅप्टरच्या सुरुवातीला बघितलेलं होतं की एखादा रॉड जर मूव्ह होत असेल मॅग्नेटिक फील्ड मध्ये तर त्याची लेंथ किती घ्यायची, आहे तेवढी घ्यायची का आणखी काय घ्यायचं असतं. हे बघा, नेहमी लेंथ किती घ्यायची असते, परपेंडिक्युलर टू व्हेलॉसिटी घ्यायची असते. मी सांगितलंय, आठवते का, लेंथ शुड बी लेंथ ऑफ द रॉड दॅट इज परपेंडिक्युलर टू व्हेलॉसिटी इज ओनली टेकन. ओके, मतलब एडी का लेंथ परपेंडिकुलर टू वेलोसिटी कितना जाएगा,
this much length will be there because velocity is in this direction, okay, towards right. So this opposite side is to be find out. Okay, opposite side किती येणार आहे 30 cos 30 sin 37 येणार. ये opposite side 30 sin 37 हे सेंटीमीटर मध्ये आहे into 10 raised to minus 2 किंवा 0.3 डायरेक्टली लिहितो इथं. 30 सेंटीमीटर मीन्स 0.3 into sin 37 into velocity is to be find out. So 24 by 4 that is equal to 6 is equal to 0.3. Sin 37 is 3/5 into phi. Okay, so 6 into 5 divided by 0.9, that is equal to velocity. Okay, 6 5s are 30 divided by 0.9 is equal to velocity. So 300 divided by 9 is equal to velocity. Okay, 100 divided by 3 will be equal to the velocity. That will be the answer. Okay, D answer will be there. Lakshat ala, EMF induce, EMF kutte induce hoto he maiti paije. Ekada loop apan magnetic field madhe move karat asto tyavali. Jo ek G side, ek side, velocity la perpendicular aste na, tyas side madhe fakta EMF induce hoto. आणि त्या साइडची लेंथ किती घ्यायची नेहमी लक्षात ठेवायचं. व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर किती लेंथ दिलेली असली तरी व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर लेंथ घ्यायची आहे. लक्षात आलं का? 94. नेक्स्ट प्रॉब्लेम इज 94 नंबर. सगळ्यांनी प्रॉब्लेम सॉल्व करा, निवांत बसू नका, टेकिंग इट टुगेदर. 94. Conducting square frame of side A and long straight wire carrying current I are located in the same plane as shown in figure. The frame moves to the right with the constant velocity phi. The EMF induced in the frame will be proportional to. So this is a current carrying conductor. हा जो लॉंग स्ट्रेट वायर जो आहे त्याच्यामधून करंट किती फ्लो होतोय? आय करंट फ्लो होतोय. अँड देर इज अ स्क्वेअर फ्रेम हियर लाईक दिस स्क्वेअर फ्रेम. ओके, दिस स्क्वेअर फ्रेम इज ऍट ए डिस्टन्स एक्स लाईक दिस. दिस साईड इज इक्वल टू ए. The frame moves to the right with velocity phi. Frame is moving towards right with velocity phi. The EMF induced in the frame. Okay, आता लक्षात आले का बघा डायग्राम. हा एक करंट कॅरिंग कंडक्टर आहे. करंट कॅरिंग कंडक्टर मधून किती करंट फ्लो होतोय? आय करंट फ्लो होतोय. त्याच्या राईट हँड साईडला एक फ्रेम आहे. आता या करंट कॅरिंग कंडक्टर भोवती काय होणार? मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. हे मॅग्नेटिक फील्ड कसं असणार? सर्क्युलर. म्हणजे लेफ्ट हँड साईड मधून काय होणार आहे? बाहेर येणार. आणि राईट हँड साईड मधून काय होणार आहे? आत जाणार आहे. सर्कल क्रॉस. म्हणजे कंडक्टरच्या सगळीकडे राईट हँड साईडला काय असणार आहे? सर्कल सर्कल क्रॉस. आणि लेफ्ट हँड साईडला असणार आहे सर्कल डॉट. सर्क्युलर मॅग्नेटिक फील्ड राईट हँड थंब रूल वापरून बघा, असं मॅग्नेटिक फील्ड असणार ना. ठीक आहे. आता व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर असणारा जो कंडक्टर आहे ना, त्याच्यामध्येच फक्त ईएमएफ इंड्यूस होतो. बरोबर. म्हणजे हा जर आता लूप आपण कन्सिडर केला ए बी सी डी, तर ईएमएफ कुठे इंड्यूस होणार? एक म्हणजे ए बी साइड मध्ये आणि दुसरं म्हणजे सी डी साइड मध्ये. आता ए बी साइड मध्ये जर अपवर्ड डायरेक्शन ईएमएफ इंड्यूस झाला, तर सी डी साइड मध्ये देखील अपवर्ड डायरेक्शनच ईएमएफ इंड्यूस होतो. आणि या दोन ईएमएफचं काय करावं लागेल? आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. ओके, ईएमएफ इंड्यूसचा फॉर्म्युला काय? पुन्हा एकदा बी एल व्ही हा फॉर्म्युला घ्यावा लागेल. बी एल व्ही. Okay, it is moving with velocity v. B L V. Okay, so EMF induced inside AB. ये कितने असणार आहे? EMF induced in रॉडचा फॉर्म्युला वापरायचा आहे. B into त्याची लेंथ into velocity. आता इथं व्हॅल्यू प्लेस करूया.
आता स्ट्रेट कंडक्टर पासून आता हे डिस्टन्स एबी साइडचं डिस्टन्स किती येणार बघा, एक्स मायनस ए येणार ना, एक्स मायनस ए. आता स्ट्रेट कंडक्टर पासून एक्स मायनस ए डिस्टन्सला किती मॅग्नेटिक फील्ड असतं त्याचा फॉर्म्युला माहित आहे ना, म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय टू पाय आर. म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय टू पाय डिस्टन्स किती घेणार, एक्स मायनस ए. एबी ची लेंथ किती आहे, ए आहे. आणि किती व्हेलॉसिटी निघाले राईटला, फी व्हेलॉसिटी. ओके, आणि एवढा ईएमएफ एबी साइड मध्ये इंड्यूस होणार आहे. त्याच्यानंतर सीडी साइड मधला ईएमएफ काढूया. ईएमएफ इंड्यूस इन साइड सीडी. एबी सीडी वन्स अगेन सेम फॉर्म्युला बीएल व्ही, परंतु सीडी साइड थोडीशी दूर आहे त्याच्यामुळे तिथं मॅग्नेटिक इंडक्शन कमी असणार. आणि किती असणार, म्यू नॉट इंटू आय डिवायडेड बाय टू पाय. डिस्टन्स किती येणार सीडी साइड चं डिस्टन्स, एक्स प्लस ए येणार. त्याची लेंथ आणि फी एक्स मायनस ए बाय टू आणि इथं एक्स प्लस ए बाय टू दोन्ही ठिकाणी पाहिजे ना. एक्स आणि हे टोटल एडी साइड किती आहे, ए आहे. त्याच्यामुळे हे डिस्टन्स सॉरी ए बाय टू होणार, इकडे ए बाय टू इकडे ए बाय टू होणार दोन्ही साइडला सॉरी. ओके, सो एक्स एबी साइडचं डिस्टन्स होणार एक्स मायनस ए बाय टू आणि सीडी साइडचं जे डिस्टन्स होणार ते किती होणार, एक्स प्लस ए बाय टू होणार. एक्स मायनस ए बाय टू एक्स प्लस ए बाय टू. ओके, आता दोन्ही साइड मध्ये सेम डायरेक्शन ईएमएफ इंड्यूस होणार. तुम्ही राईट हँड पाम रूल युज केला किंवा क्रॉस प्रोडक्टच्या साईन डायरेक्शन काढली तर दोन्ही साइड मध्ये अपवर्ड डायरेक्शन ईएमएफ इंड्यूस होणार. आता एबी साइड मधला ईएमएफ क्लॉकवाईज करंट डेव्हलप करायचा प्रयत्न करणार, सीडी साइड मधला ईएमएफ अँटी क्लॉकवाईज करंट प्रोड्यूस करायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे दोन्ही ईएमएफ एकमेकाला काय करतात, अपोज करतात. सो नेट ईएमएफ काय येणार इथं, नेट ईएमएफ ई इज इक्वल टू, आता एबी साइड मध्ये जास्त असणार ना कारण एबी साइडला काय आहे, बी जास्त असणार जवळ आहे ना कंडक्टरच्या, आणि सीडी साइडला थोडस कमी असणार. सो नेट ईएमएफ म्हणजे लार्जर ईएमएफ मायनस स्मॉलर ईएमएफ करावं लागेल. सो आता हे जे कॉमन टर्म आहे ते सगळ्या बाहेर काढूया. म्यू नॉट आय ए फी डिवायडेड बाय टू पाय. एबी मधलं काय राहणार, वन अपॉन एक्स मायनस ए बाय टू मायनस काय होणार, वन वन अपॉन एक्स प्लस ए बाय टू. ओके, सो नेट ई एम एफ इंड्यूस्ड इज म्यू नॉट आय ए फी डिवाइडेड बाय टू पाय इन ब्रॅकेट. ओके, आता हे आपल्याला सॉल्व करावं लागेल. आता हे एक्स मायनस ए बाय टू जे आहे ना, इथं काय करूया, न्यूमरेटर डिनॉमिनेटर टू टू न मल्टीप्लाय करूया, म्हणजे टू डिवायडेड बाय टू एक्स मायनस ए होणार मायनस टू डिवायडेड बाय टू एक्स प्लस ए. ओके, आणि त्याच्यामुळं ईएमएफ इंड्यूस्ड म्यू नॉट आय ए फी डिवायडेड बाय टू पाय इन ब्रॅकेट. आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2x प्लस ए इंटू टू म्हणजे 4x प्लस 2a मायनस 4x ओके प्लस 2a डिवायडेड बाय 2x मायनस ए 2x प्लस ए असं ते होणार. सो ईएमएफ इंड्यूस्ड म्यू नॉट आय ए फी बाय 2 पाय इन ब्रॅकेट 4x मायनस 4x कॅन्सल 2a प्लस 2a म्हणजे न्यूमरेटरला 4a राहणार आणि डिनॉमिनेटरला काय राहणार दॅट इज 2x मायनस ए 2x प्लस ए. ओके, क्वेश्चन मध्ये फक्त काय विचारलंय की ईएमएफ इंड्यूस्ड इज प्रपोर्शनल टू, ईएमएफ इंड्यूस्ड इज प्रपोर्शनल टू काय येणार बघा, 1 अपॉन 2x मायनस ए येणार आणि 2x प्लस ए येणार. सो हा ऑप्शन त्याच्यामध्ये आहे. आन्सर काय येणार आहे, सी आन्सर विल बी देअर.
थोड़स फास्ट शिकवलेला आहे, नंतर रिपीटेडली व्हिडिओ बघा आणि ते एकदा सॉल्व करून बघा पुन्हा एकदा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. पण बेसिक लक्षात घ्या काय केलं आपण. हा जो लूप आहे हा टुवर्ड्स राईट फी व्हेलॉसिटी निघाला तर काय होणार, दोन साइड मध्ये इथे ईएमएफ इंड्यूस होणार एकाच वेळी. एक म्हणजे एबी साइड, नेहमी लक्षात ठेवा कुठल्या साइड मध्ये ईएमएफ इंड्यूस होतो, व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर असणाऱ्या साइड मध्ये किंवा व्हेलॉसिटीला इन्क्लाइंड असणाऱ्या साइड मध्ये. व्हेलॉसिटीला पॅरल असणाऱ्या साइड मध्ये ईएमएफ कधी इंड्यूस होत नाही, म्हणजे इथे ईएमएफ कुठे इंड्यूस होणार नाही, एडी आणि बीसी साइड मध्ये ईएमएफ इंड्यूस होणार नाही अजिबात, एबी आणि सीडी मध्ये ईएमएफ इंड्यूस होणार. नेक्स्ट इज 57. क्वेश्चन 57. अ व्हेरिएशन ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ विथ टाइम टी इन अ कॉइल इफ अ शॉर्ट बार मॅग्नेट इज मूव्ड अलॉन्ग इट्स ऍक्सिस विथ अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी इज बेस्ट रिप्रेझेंटेड ऍज. हा व्हेरी गुड क्वेश्चन. हा एक क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. बघा काय दिलंय, बघा देर इज अ कॉइल लाईक दिस, ओके, अँड हिअर देर इज अ बार मॅग्नेट, बार मॅग्नेट, अँड दिस बार मॅग्नेट मूव्ह अलॉंग द ऍक्सिस विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, अलॉंग द ऍक्सिस विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी निघालाय. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी इज बेस्ट रिप्रेझेंटेड ऍज दिस इज नॉर्थ पोल. आता इथं काय होणार बघा, जसा नॉर्थ पोल जवळ 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 येईल तसं काय होणार आहे, नॉर्थ पोल जवळ येईल कॉन्स्टंट व्हेलॉसिटी निघालाय ना, व्हेरिएशन ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ विथ टाइम टी इन अ कॉइल इफ अ शॉर्ट बार मॅग्नेट इज मूव्ड अलॉन्ग इट्स ऍक्सिस विथ अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी इज बेस्ट रिप्रेझेंटेड ऍज, ओके, अँड हि ऑन दिस साइड देर इज अ साऊथ पोल. आता नॉर्थ पोल जवळ येईल तसं काय होणार, याच्यामध्ये काय होणार, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन करंट सेटअप होणार कॉइल मध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, अँड इट इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, आणि कॉन्स्टंट व्हेलॉसिटी मूव्ह होत असल्यामुळे काय होणार, याच्यामधला म्हणजे जसं जवळ येईल तसा ईएमएफ काय होणार, कंटिन्युअसली वाढत 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 जाणार, लक्षात घ्या. अँटी क्लॉकवाईज आहे, आता अँटी क्लॉकवाईजला फॉर एक्झाम्पल काय घेऊया आपण, अँटी क्लॉकवाईजला प्लस घेतलं तर डायरेक्शन कसे येणार बघा, पॉझिटिव्ह घेतला अँटी क्लॉकवाईज करंटला सपोज आपण, किंवा अँटी क्लॉकवाईज ईएमएफला पॉझिटिव्ह घेतलं तर हा बार मॅग्नेट इथं जवळ येईपर्यंत काय होणार, ईएमएफ वाढत 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 जाणार लाईक दिस, ठीक आहे. कॉइलच्या मध्ये गेल्यानंतर काय होणार आहे, मूव्ड अलॉंग ऍक्सिस विथ अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी इज बेस्ट रिप्रेझेंटेड ऍज. हे बघा, नॉर्थ पोल जवळ जाईल तसं काय होणार, मॅग्नेटिक फ्लक्स वाढत जाणार, आणि मॅग्नेटिक फ्लक्स वाढत जाईल तसं काय होणार आहे, ईएमएफ इथं वाढत जाणार, बरोबर आहे ना, ईएमएफ वाढत जाणार. पूर्ण मॅग्नेट ज्यावेळी कॉइलच्या आतमध्ये येणार आहे त्यावेळी काय झालेलं असणार आहे, ईएमएफ मॅक्सिमम झालेलं असणार आहे, बरोबर, ईएमएफ मॅक्सिमम झालेलं असणार. आणि तिथून पुढे काय होणार आहे, आता मॅग्नेट पलीकडे जाणार, आता काय होणार आहे, साऊथ पोल जो आहे तो काय होणार, त्या कॉइल पासून पलीकडच्या साईडला बाहेर पडल्यानंतर काय होणार, नॉर्थ पोल टुवर्ड्स राईट आणि साऊथ पोल टुवर्ड्स कॉइल होणार आहे, ओके, आणि त्याच्यामुळे साऊथ पोल कंटिन्युअसली दूर जाईल तसं मॅग्नेटिक फील्ड कमी 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 होत जाणार, आणि मॅग्नेटिक फील्ड कमी होत जाईल तसं काय होणार आहे, इथं ईएमएफ जो आहे तो कमी कमी परत होत जाणार, आणि त्याचा जो ग्राफ येणार तो या पद्धतीने येणार. सो दिस विल बी द ग्राफ, असा ग्राफ येणार बघा, दिस विल बी द करेक्ट ग्राफ. हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल, हा एक स्टँडर्ड ग्राफ आहे, ओके, कारण मॅग्नेटिक इंडक्शन, हे बघा, मॅग्नेटिक इंडक्शन ऑन दी ऍक्सिस ऑफ द कॉइलचा फॉर्म्युला काय आहे, म्यू नॉट बाय 4 पाय इंटू 2 एम डिवायडेड बाय
आर क्यूब असा फॉर्म्यूला है मैग्नेटिक इंडक्शन ऑन द एक्सिस ठीक है आणि फ्लक्स का फॉर्म्यूला काय येणार आहे मैग्नेटिक इंडक्शन इनटू एरिया येणार ना सो फ्लक्स येणार आहे म्यू नॉट बाय 4 पाय 2 एम बाय आर क्यूब इनटू एरिया हे फ्लक्स येणार आणि ईएमएफ इंड्यूसचा फॉर्म्यूला या ठिकाणी काय येणार आहे मायनस डी फाय बाय डी टी ईएमएफ इंड्यूस्ड इन द कॉइलचा फॉर्म्यूला हा येणार ओके सो याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल कॉन्स्टंट जे आहे ते ऍज इट इज ठेवूया माइनस साइन एज इट इज म्यू नॉट बाय 4 पाय इज अ कॉन्स्टंट 2 एम ए इज अ कॉन्स्टंट डी बाय डी टी ऑफ काय घ्यावं लागेल आर क्यूब घ्यावं लागेल कारण इथं जवळ येईल तसं हे डिस्टन्स जे आहे ऍक्सिस वरचं डिस्टन्स जे आहे ते काय होणार आहे चेंज होणार डिस्टन्स इज गोइंग टू चेंज ओके सो ई एम एफ इंड्यूस्ड इज इक्वल टू माइनस म्यू नॉट बाय 4 पाय 2 एम ए आर क्यूबच सॉरी 1 अपॉन आर क्यूब जस्ट आर क्यूब नाही 1 अपॉन आर क्यूब 1 अपॉन आर क्यूब चं डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा 1 अपॉन आर क्यूब चं डेरिव्हेटिव्ह आर रेस टू मायनस 3 डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय असतो आर रेस टू एन चं काय येणार एन इंटू आर रेस टू एन मायनस 1 असणार बरोबर आहे ना त्याच्यामुळे काय होणार मायनस 3 इंटू आर रेस टू काय होणार हे आर रेस टू मायनस 3 आहे ना आर रेस टू मायनस 3 चे डेरिव्हेटिव्ह मायनस 3 इंटू आर रेस टू मायनस 4 होणार मायनस 3 मायनस 1 दॅट इज मायनस 4 होणार डेरिव्हेटिव्ह मायनस 4 ओके आर रेस टू मायनस 4 म्हणजे या पद्धतीने होणार 1 बाय आर रेस टू 4 आणि परत डीआर बार बाय डीटी डीआर बाय डीटी लिहावं लागेल आपल्याला कारण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम घ्यायला लागलोय ना डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी असतं तर फक्त 1 बाय टी रेस टू 4 आला असतं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू हे डेरिव्हेटिव्हचे रूल मी सांगितले तुम्हाला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि आर फंक्शन ऑफ आर असेल तर पुन्हा काय जोडावं लागतं डीआर बाय डीटी जोडावं लागतं सो ई एम एफ इंड्यूस्ड इज इक्वल टू मायनस म्यू नॉट बाय 4 पाय 2 एम ए हे मायनस 3 ऍज इट इज डीआर बाय डीटी म्हणजे व्हेलॉसिटी 1 बाय आर रेस टू 4 सॉरी हा स्ट्रेट लाईन ग्राफ येणार नाही सॉरी स्ट्रेट लाईन ग्राफ येणार नाही इक्वेशन वर आपल्याला बघावं लागेल हे मायनस मायनस प्लस होईल ओके आणि इथं हे बाकी सगळं कॉन्स्टंट आहे म्यू नॉट बाय 4 पाय कॉन्स्टंट 2 कॉन्स्टंट डायपोल मुवमेंट ऑफ दॅट बार मॅग्नेट इज गोइंग टू रिमेन कॉन्स्टंट ए इज द एरिया ऑफ द कॉइल दॅट इज गोइंग टू रिमेन कॉन्स्टंट क्वेश्चन मध्ये दिलं इट इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी ते देखील कॉन्स्टंट येणार आणि म्हणजे ई एम एफ इंड्यूस्ड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर रेस टू 4 येणार म्हणजे डिस्टन्स कमी होत जाईल तसं काय होणार फोर्थ पॉवरनं ई एम एफ जो आहे तो वाढत जाणार आहे म्हणजे लिनियर ग्राफ येणार नाही म्हणजे या पद्धतीनं डिस्टन्स कमी 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 होत जाईल तसं ई एम एफ काय होणार वाढत 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 जाणार असं असं काहीतरी तो ग्राफ येणार आहे पूर्ण ज्यावेळी मॅग्नेट कॉइलच्या आतमध्ये गेलेला असेल त्यावेळी काय झालेलं असणार ई एम एफ मॅक्सिमम झालेला असणार कारण डिस्टन्स झिरो झालेला असणार ना डिस्टन्स झिरो म्हणजे ई एम एफ इन्फिनिटी घ्यायचा नाही मॅक्सिमम घ्यायचा पूर्ण कॉइलच्या आत मॅग्नेट केल्यानंतर परत काय होणार आहे हा मॅग्नेट आता कॉइल पासून दूर जाणार आहे कॉइल पासून दूर जाईल तसं डिस्टन्स वाढत जाणार आणि डिस्टन्स वाढेल तसं परत ई एम एफ काय होणार कमी 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 होते हा असा ग्राफ येणार बघा अलॉंग द ऍक्सिस जर मूव होत असेल तर त्याच्यामुळे करेक्ट आन्सर येणार याचं सी इज द करेक्ट आन्सर सी विल बी द करेक्ट आन्सर ओके हा क्वेश्चन एक याचा जो व्हिडिओ आहे तो पुन्हा एकदा रिपीट करा याच्यामध्ये कुणाला डाऊट आहे का जर एखादा बार मॅग्नेट अलॉंग द ऍक्सिस मूव्ह होत असेल तर ई एम एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर रेस टू 4 येत म्हणजे डिस्टन्स जसं कमी म्हणजे बार मॅग्नेट टुवर्ड्स कॉइल अलॉंग द ऍक्सिस टुवर्ड्स कॉइल जसं येईल तसं डिस्टन्स कमी होत जाणार डिस्टन्स कमी होत जाईल तसं ई एम एफ वाढत जाणार आणि हा लिनियर ग्राफ येणार नाही कारण आर रेस टू 4 आहे त्याच्यामुळे कर्व्ह्ड पाथ येणार आहे ओके जवळ येईल तसा आर कमी होणार ई एम एफ वाढत वाढत जाणार ज्यावेळी हा बार मॅग्नेट पूर्ण कॉइलच्या आतमध्ये गेलेला असेल त्यावेळी डिस्टन्स थोडक्यात झिरो होणार डिस्टन्स झिरो होणार म्हणजे ई एम एफ मॅक्सिमम होणार आणि तिथून पुढे काय होणार पलीकडच्या साईडला बाहेर पडणार आणि बाहेर पलीकडच्या साईडनं बाहेर पडा लागला की काय होणार आहे डिस्टन्स परत वाढत जाणार आणि ई एम एफ परत काय होणार कमी 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 होत जाणार असं ते होणार ओके तर याच्यामध्ये आणखी एक क्वेश्चन आहे याचा सिमिलर क्वेश्चन कुठे आहे माहितीये का 57 चा सिमिलर क्वेश्चन म्हणजे
म्हणजे तुम्हाला 119 आहे बघा, 119 असाच क्वेश्चन आहे, फक्त त्याच्यामध्ये थोडस मॉडिफिकेशन केलंय, म्हणजे याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल. 119 नंबर क्वेश्चन काय बघा, देर इज अ कॉइल लाईक दिस आणि एका पेंड्युलमला एक बार मॅग्नेट सस्पेंड केलाय, नॉर्थ पोल साऊथ पोल असणारा बार मॅग्नेट सस्पेंड केलाय अँड इट इज अलाउड टू ऑसिलेट थ्रू द कॉइल लाईक दिस बॅक अँड फोर्थ. तर ईएमएफ इंड्यूसचा ग्राफ कसा येईल, 119 नंबर क्वेश्चन हा असाच आहे बघा. तर याचा आन्सर काय येणार आहे, आता तुम्ही सांगू शकताय आन्सर याचं बघा. इथून सेंटरला येईपर्यंत ईएमएफ वाढत जाणार, सेंटर पासून पलीकडे जाईपर्यंत ईएमएफ काय होणार, कमी होत जाणार, म्हणजे हा सुरुवातीला असा ग्राफ येणार. ओके, म्हणजे हा कुठला झाला, ए टू बी पर्यंतचा ग्राफ, दिस इज फ्रॉम ए टू बी पर्यंतचा ग्राफ आणि परत बी पासून परत ए ला पाठीमागे येत असताना मग काय होणार, उलट्या साईडला असं काहीतरी होणार आहे. हा बी टू परत ए, ए टू बी, बी टू ए. सो असा ग्राफ कुठला आहे त्याच्यामध्ये, ए इज द आन्सर. म्हणजे एका वेळी दोन क्वेश्चन तुमचे झालेले आहेत असे. हे ग्राफ एक लक्षात ठेवा, मॅग्नेट जवळ येईल तसं आर कमी होत जातं, आर कमी होत जाईल तसं ईएमएफ वाढत जाणार, पूर्ण बार मॅग्नेट ज्यावेळी कॉइलच्या आतमध्ये आलेला असणार त्यावेळी आर झिरो झालेला असणार, म्हणजे ईएमएफ मॅक्सिमम झालेला असणार आहे. फॉर एक्झाम्पल हा पॉईंट एक्स आहे तर हा पॉईंट एक्स येणार आहे. मॅग्नेट कॉइल पासून आता परत दूर जाईल तसं काय होणार, ईएमएफ कमी 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 होत जाणार आणि पूर्ण दूरवर गेल्यानंतर ईएमएफ झिरो होणार, म्हणजे थांबणारच ना इथं जाऊन शेवटी, मॅग्नेट थांबणं म्हणजे ईएमएफ झिरो होणार आणि परत अपोजिट डायरेक्शन ज्यावेळी येणार त्यावेळी ईएमएफ अपोजिट डायरेक्शन डेव्हलप होणार. ओके, सो दिस इज द ग्राफ फॉर वन ऑसिलेशन, वन ऑसिलेशनचा ग्राफ या पद्धतीने येणार. क्वेश्चन नंबर सेवेंटी नाईन. In the circuit shown, the coil has an inductance and a resistance. When X is joined to Y, the time constant tau during the growth of current, time constant is tau during the growth of current. When steady current is reached, then heat produced in the coil at the rate, at a rate P. If X is now joined to Z, the choose the correct statement, choose the correct statement. क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, देर इज अ इंडक्टर लाईक दिस, आफ्टर दॅट देर इज अ बॅटरी हिअर. This is point X, this is point Y. हा जो इंडक्टर आहे त्याला इंडक्टन्स पण आहे आणि रेझिस्टन्स पण आहे, म्हणजे त्याचा इंडक्टन्स L आहे असं अझ्युम करूया आणि रेझिस्टन्स R आहे असं अझ्युम करूया, प्लस मायनस. ओके, तर याच्यामध्ये इनिशियल कंडिशन काय आहे, तर इनिशियली X इज कनेक्टेड टू Y म्हटले, X कनेक्टेड टू Y, X is connected to Y. Okay. X is connected to Y jevade asel. Initially, X is connected to Y asa mhatlela ahe.
क्वेश्चन 79 म्हणजे डायग्राम काय होणार बघा, एक्स इज कनेक्टेड टू वाय म्हटलं की ही डायग्राम अशी होणार, एक्स इज कनेक्टेड टू वाय. ओके, एक्स कनेक्टेड टू वाय म्हटल्यानंतर काय होणार, सर्किटमध्ये करंट सेटअप होणार आहे बिकॉज बॅटरी कम्स इन टू द सर्किट. आणि काय म्हटलंय, व्हेन एक्स इज जॉईन टू वाय द टाइम कॉन्स्टंट इज टाऊ. आता टाइम कॉन्स्टंटचा फॉर्म्युला माहिती आहे ना तुम्हाला, टाइम कॉन्स्टंटचा फॉर्म्युला माहिती असेल तर सांगा रे, तो खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे. टाइम कॉन्स्टंट टाऊ चा फॉर्म्युला काय, एल बाय आर असतं का आर बाय एल, कारण इथंच मोठं कन्फ्युजन असतं. एल बाय आर, एल बाय आर, हा टाइम कॉन्स्टंट इज एल बाय आर. व्हेन स्टेडी स्टेट इज रिच्ड, म्हणजे आता हे एक्स आणि एक्स वाय ला कनेक्ट केलंय, करंट वाढायला लागला सर्किटमध्ये, कारण बॅटरीमुळे सर्किटमध्ये करंट फ्लो होणार, इंडक्टर असल्यामुळे करंट स्लोली इन्क्रीज होणार, करंट वाढायला चालू होणार, आणि करंट ग्रोथ होत असताना टाइम कॉन्स्टंट टाऊ आहे. आणि व्हेन स्टेडी स्टेट इज रिच्ड हीट प्रोड्युस्ड इन द कॉइल इज ऍट द रेट पी. ओके, स्टेडी स्टेटला करंट किती असणार, करंट इज नथिंग बट याचं व्होल्टेज सपोज व्ही आहे. ओके, आणि रेझिस्टन्स आर आहे, तर स्टेडी स्टेटला करंट किती असणार आहे, व्ही बाय आर असणार स्टेडी स्टेटला करंट. आणि स्टेडी स्टेटला त्यांनी काय दिलंय, रेट ऑफ हीट प्रोड्युस्ड दिलंय, रेट ऑफ हीट प्रोड्युस्ड. आता हीट प्रोड्युसचा फॉर्म्युला माहित आहे ना, हीट प्रोड्युसचा फॉर्म्युला आय स्क्वेअर आर टी असतं, आय स्क्वेअर आर टी ते हीट प्रोड्युस, रेट ऑफ हीट प्रोड्युस म्हणजे टाइमने डिवाइड करावा लागेल. सो रेट ऑफ हीट प्रोड्युस्ड आय स्क्वेअर आर असणार, म्हणजे काय असणार आहे, व्ही स्क्वेअर बाय आर इंटू आर, म्हणजे काय असणार आहे, दॅट इज व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इंटू आर, म्हणजे व्ही स्क्वेअर बाय आर इज द रेट ऑफ हीट प्रोड्युस्ड असणार आहे. ठीक आहे, इट इज गिव्हन ॲज पी, रेट ऑफ हीट प्रोड्युस्ड काय दिलंय त्यांनी, पी असं दिलेलं आहे. पीचा फॉर्म्युला आय स्क्वेअर आर तर येणार किंवा व्ही स्क्वेअर बाय आर तर येणार, हा एक फॉर्म्युला मिळाला. आता काय करायचं आहे, एक्स इज कनेक्टेड टू झेड नाऊ. आता एक्स जे आहे ते झेडला कनेक्ट करायचं, झेडला केल्यानंतर काय होणार, बॅटरी सर्किट मधून निघून जाईल आणि सर्किट मधला करंट काय होणार आहे, कमी कमी व्हायला लागणार. ओके, तर चूज द करेक्ट स्टेटमेंट, स्टेटमेंट काय, टोटल हीट प्रोड्युस्ड इन द कॉइल इज पी टाऊ, टोटल हीट प्रोड्युस्ड इन द कॉइल इज हाफ पी टी. आता एक्स कनेक्टेड टू झेड असेल तर हीट किती प्रोड्यूस होणार, आता क्वेश्चन आहे. आता जेवढी इंडक्टर मध्ये एनर्जी स्टोअर झालेली असणार तेवढी एनर्जी काय होणार, हीटच्या स्वरूपात इथं बाहेर पडणार एक्स झेडला कनेक्ट केल्यानंतर. ओके,